पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सोलापुरात. मोदींच्या दौऱ्याची आज होणार रंगीत तालीम. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन, कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन, सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या उत्सुकता लागलेल्या दौऱ्यासाठी आज प्रशासनाची रंगीत तालीम होणार आहे. सर्व यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज सोलापुरात येत आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शेकडो पोलीस वाहने, इनोवा, अँब्युलन्स देखील दाखल झाल्या असून पोलीस मुख्यालयात या गाड्या लावण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे तसेच विविध प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा कुंभारीच्या रेनगरावर रात्रंदिवस कार्यरत आहेत. करोडो रुपयांची कामे तातडीने केली जात आहेत, त्यामुळे मोदींच्या दौऱ्यामुळे रेनगराची भाग्य उजळू लागले आहे. मोदींच्या हेलिपॅडपासून ते स्टेजपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागतो यासाठी आज पोलीस खात्याकडून वाहनांची रंगीत तालीम होणार आहे. उद्याच सोलापूरसह देशात विविध तीन ठिकाणी मोदींचे कार्यक्रम असल्यामुळे सोलापुरातील रोड शो आणि सिद्धेश्वर दर्शन होणार नाही हे नक्की. शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे सुरत चेन्नई या महामार्गाचे भूमिपूजन होणार नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 193 कोटी रुपये खर्चून सोलापूर शहराभोवती तयार केलेल्या 45 किलोमीटर रिंग रोडचे लोकार्पण मोदींच्या हस्ते रेनगरातच होणार आहे. सोलापूरच्या भोवती जो काही नवीन रस्ता झालेला आहे, रिंग रोड, जो सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात PWDच्या माध्यमातून तयार केलेला आहे, तो रस्ता यस न्यूज मराठीच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवतोय. कुंभारी येथील अश्विनी मेडिकल कॉलेजच्या बाहेरचं दृश्य आपण पाहतोय. हाच रस्ता सोलापूर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याजवळ निघतो आणि तो साखर कारखान्यापासून कुंभारी म्हणजेच गोदूताई परळकर नगरातून हा सोलापूर अक्कलकोट या महामार्गाला हा रस्ता जोडला आहे. अत्यंत सुंदर, अत्यंत नवा असा नवा कोरा रस्ता आपण यस न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहतोय. आपण समोर जो उड्डाण पूल बघतोय तो आहे सोलापूर अक्कलकोट महामार्ग. आता मोदींच्या दौऱ्यासाठी अवघे काही तास बाकी राहिल्यामुळे युद्ध पातळीवर उर्वरित कामे सुरू आहेत. 22 जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्याच्या झेडपी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिल्या सूचना. ग्रामपंचायतीने स्वनिधी वापरावा किंवा लोकसहभागातून स्वच्छता करावी. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सुशीलकुमार शिंदे किंवा आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपची ऑफर दिली नाही, मात्र प्रणिती आल्यास त्यांचे स्वागतच. मोदींची गॅरंटी, गरजवंतांना घरटी असं सांगत भाजपने रेनगरातील अडम मास्तरांचा कार्यक्रम हायजॅक करण्याचा जाहिराती देऊन केला प्रयत्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सोलापुरात होणाऱ्या 15,000 घरांचे वितरण. 350 एकर परिसरात उभारल्या जात आहेत 834 इमारती. प्रत्येक इमारतीमध्ये आहेत 36 फ्लॅट्स. 2 वेळा टाय झालेला सामना आणि रोहितची आक्रमक खेळीच्या जोरावर भारताचा अफगाणिस्तानवर 3-0 ने मालिका विजय. कृष्णा मॉल फर्निचर अँड होम अप्लायन्सेस, बेड, वॉल रूफ, ड्रेसिंग टेबल, टीपॉय, सोफा, डायनिंग सेट आदी फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक साहित्य एकाच ठिकाणी घेतल्यास कृष्णा मॉलला होईल खूप आनंद. लग्नसराई, नवीन बंगला, फ्लॅटचे साहित्य खरेदीसाठी कृष्णा मॉल खूप फायदा करून देतात. फॅमिलीसह दर्शन द्या, कृष्णा मॉल तुम्हाला नक्की आनंद देईल. पहिले देखो, फिर इस्तेमाल करो, फिर विश्वास करो. कृष्णा फर्निचर मॉल, जय भवानी संकुल, कुंभारवेस, सोलापूर. संपर्क 93 71 88 42 00. अमोल मिटकरी यांच्याकडील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवर्तक पद आले आता मोहोळच्या उमेश पाटील यांच्याकडे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी झाले 3,53,000 कोटींच्या गुंतवणुकीचे 3 करार. श्रीमंत शेतकरी इन्कम टॅक्सच्या कक्षेत येणार. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार अंतरिम अर्थसंकल्प.
उद्धव ठाकरे यांची निकटवर्तीय सुरत चव्हाण यांना 6.5 कोटींच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने केली अटक. पुण्याच्या भोवती MSRDC कडून बांधण्यात येत असलेल्या पुणे पिंपरी रिंगरोडच्या पश्चिम भागाचे भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात. तुळजापुरात 9 दिवस चालणार शाकंभरी नवरात्र उत्सव, तुळजाभवानी मातेची झाली सिंहासनावर प्रतिष्ठापना. अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांनी केले भारताचे कौतुक, म्हणाले मोदी बायडेन यांच्या प्रयत्नामुळे भारत अमेरिका संबंध पोहोचले नव्या उंचीवर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात सोलापूर विद्यापीठाने पटकावली 7 सुवर्णपदके. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते भूपेंदर सिंग हुडा यांची बुधवारी ईडीने मनी लँडिंग प्रकरणी केली चौकशी. एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील 2 BHK लक्झरी फ्लॅट विकणे आहे. दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम, स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स, स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स, उत्तम लोकेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टँडर्ड अल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट. बुकिंगसाठी संपर्क 96 23 38 80 00, साईट व्हिजिट 82 08 63 83 74. साईटचा पत्ता प्लॉट नंबर 1 संकेत तोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर. सोलापुरात होणाऱ्या 100व्या विभागीय नाट्य संमेलनाच्या मंडप उभारणीला नॉर्थ कोर्ट मैदानावर झाली सुरुवात. उद्याच्या पंतप्रधानांच्या सोलापूर दौऱ्यासाठी देण्यात आले तब्बल 1200 VIP पास. सोलापुरातील मल्लिकार्जुन मंदिरात 7ही नंदीध्वजांचे वस्त्र विसर्जन करून झाली सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधींची सांगता. कोकणातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी अँटी करप्शन ब्युरोने केली छापेमारी. कुणबी नोंदी सापडलेल्यांना मराठा आरक्षण देणे शक्य होणार, जरांगे पाटील मुंबईत दाखल होण्यापूर्वी शासन काढणार नवा GR. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर ऍक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम, एकदा अवश्य भेट द्या. 98 90 42 16 24 आणि 78 29 66 44 22. पत्ता 76 नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर. रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकासासाठी 606 कोटींच्या आराखड्यातील कामे करण्यासाठी 47 कोटींचा निधी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला वितरित. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवले जाणार, 6 जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीची शक्यता. नागपूरमध्ये धावत्या रेल्वेतील बाथरूममध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीने आरडाओरडा केल्याने घटना उघडकीस, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याबाबत आज अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवींच्या निवासस्थानी ACB कडून झाडाझडती, रत्नागिरीतल्या निवासस्थानीही करण्यात आली चौकशी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.